अहमदनगर महानगरपालिकेचे भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी कर्मचाऱ्याला केलेल्या फोनमध्ये शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यानं त्यावरून झालेल्या गदारोळानंतर छिंदम यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. मात्र छिंदम यांचं वकीलपत्र नगरमधील वकील सुरेश सरोटे यांनी घेतलं असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सरोटे यांच्या फोनवर महाराष्ट्रभरातून फोन येणं सुरू झालं. सरोटे यांना धमक्या आणि शिव्या देत लोकांनी वकीलपत्र का घेतलं असा जाब विचारला. यावर सरोटे यांनी मी वकीलपत्र घेतलेलं नाही आणि घेणारही नाही असे नम्रपणे उत्तरही दिलंय. मात्र या सर्व प्रकरणात ते अत्यंत घाबरले असून सरोटे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांची भेट घेत पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे. तर सोशल मीडियावरचा खोडसाळपणा एखाद्याच्या आयुष्यात कसा गोंधळ माजवतो ते या प्रकरणावरून दिसून येते. याबाबत वकील सुरेश सरोटे यांनी अधिक सांगितले. मी ॲडव्होकेट सुरेश सोरटे बोलतोय. सकाळपासून एक व्हिडिओवर मेसेज व्हायरल झालेला आहे, त्याच्यामध्ये मी आणि एका वकिलांचं नाव आहे की उपमहापौर जिंदल यांचं वकीलपत्र घेत आहे असा मेसेज आहे, पण तो संपूर्णपणे चुकीचा आहे. खोडसाळपणे कुणीतरी ती बातमी दिलेली आहे. मी त्यांचं वकीलपत्र घेतलेलं नाही, घेणार नाही, हे मी छाती ठोकपणे सांगतो. जेवढा अभिमान शिवाजी महाराजांशी संपूर्ण महाराष्ट्राला आहे तेवढा मला सुद्धा आहे, कारण ते माझं दैवत आहे. त्याच्यामुळं अशा ज्या गृहस्थाने विरुद्ध असं बोलले त्यांचं वकीलपत्र घेणं मी कदापि शक्य नाही, तेव्हा मी या गोष्टीचे स्पष्टीकरण करतो. हे जे मेसेज जो व्हायरल झालेला आहे त्याच्यामुळं मला असंख्य फोन येत आहेत, तरी मी त्यांना सुद्धा स्पष्ट करून सांगू इच्छितो की मी त्यांचं वकीलपत्र घेतलेलं नाही आणि घेणार सुद्धा नाही.